पोटच्या अवघ्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलाला निष्ठूर आईनं कुऱ्हाडीनं छाटून 2 तुकडे करून त्याचा निर्घुणपणे खून केलाय आणि नंतर स्वतः विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना माढा तालुक्यातील कवे गावात घडली आहे. या घटनेनं संपूर्ण माढा व कुर्डुवाडीचा परिसर हादरलाय. प्रणव गणेश चोपडे असं जन्मदात्रीच्या हातून खून झालेल्या दुर्दैवी मुलाचं नाव आहे. हे भयानक कृत्य करून तणनाशक प्राशन केलेली त्याची आई कौशल्या उर्फ कोमल हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तिचे सासरे नारायण जगन्नाथ चोपडे वयवर्ष 57 यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात या संदर्भात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची सून कौशल्य हिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मात्र तिने एवढं टोकाचं पाऊल का उचललं हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.